विद्यार्थी मित्रांनो आता मूल पद्याला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये पहिल्या दोन श्लोकांचा ऑडिओ तुम्ही आताच ऐकला असेल. त्यानंतर या श्लोकाचा आशय कसा लावायचा या दृष्टीने आपण आता प्रयत्न करणार आहोत. आता पहिल्या श्लोकामध्ये जो प्रसंग आलेला आहे, मुख्य मुद्दा जो आहे श्लोकाचा, तो आहे सीतेच्या अपहरणाचा प्रसंग, सीता हरणाचा प्रसंग. माता रावण आलेला आहे आणि रावण दाराशी भिक्षा मागायला आलेला असताना सीता जशी भिक्षा द्यायला बाहेर येते तेव्हा रावण तिला बळजबरीने पळवून नेतो आणि मग अशा वेळेस सीता ही आक्रोश करायला लागते. कारण राम दूर वनामध्ये गेलेला असतो. तुम्हाला प्रसंग माहिती आहे की राम तेव्हा दूर होते. सीता एकटी कुटीमध्ये असताना रावण ही परिस्थिती पाहून भिक्षा मागायला आलेला आहे आणि मग अशा पद्धतीने रावण जेव्हा पळवून न्यायला लागतो तेव्हा सीता मोठमोठ्याने आक्रोश करायला लागते, हे राम असा. आणि मग असा दुःखाने व्याकुळ झालेला तिचा आक्रोश सर्व वनामध्ये पसरतो. तरी देखील अत्यंत क्रूरपणे रावणाकडनं सीता ही पकडली जाते आणि तिला बळजबरीने घेऊन तो जायला लागतो. अशी ही दुःखी सीता पुढे मोठ्याने विलाप करायला लागतो. माता दुसऱ्या श्लोकामध्ये या सीतेचं वर्णन करताना तिची काही विशेषण आलेली आहे. त्यामध्ये विलपंती असं रूप आलेलं आहे. विलाप करत असलेली, दुःख करत असलेली, रडत असलेली असं त्याचा आयत लोचना असं सीतेचं वर्णन करताना म्हणलेलं आहे. आयत लोचना म्हणजे विशाल जिचे नेत्र आहेत अशी ती, अशी ती सीता त्यावेळेस ददर्श तिने बघितले होते. आता कोणाला तिने त्यावेळेस बघितले होते तर त्यावेळेस तिने जटायू पक्षाला बघितलेले होते. वनस्पती गतम गृध्रम ददर्श, त्यावेळेस विलाप करत असताना, ओढत असताना, दुःखाने व्याकुळ झालेला असताना तिला अचानक वनस्पतीवर असलेला तो गृध्र अर्थात गिधाड म्हणजेच जटायू पक्षी दिसतो. आता या पुढील भाग जो आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये होतो, तो आपण यानंतर बघूया.